नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज जी परीक्षा घेण्यात आली कंबाईन STI PSI ASO ची MPSC आयोगातर्फे, त्यातील भूगोल आणि इतिहासाच्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत। तर बघा, प्रश्न क्रमांक 44 जोड्या लावा म्हणते। जोड्यामध्ये बघा प्राणी आहे आणि इकडे ब्रीड आहे। तर गाई, गाईसाठी कोणती ब्रीड आहे बघा, गीर। म्हशीसाठी मेहसाणा, शेळीसाठी जमनापुरी आणि मेंढीसाठी गड्डी। तर याचा आन्सर काय होते ते बघूया। याचा आन्सर होते तीन। हा क्रम इथे बरोबर वाटते, तर याचा आन्सर आहे तीन। त्यानंतर पुन्हा जोड्या जुळवा। इथे प्रदेश राज्य दिलेला आहे आणि तिथे होणाऱ्या स्थलांतरित शेतीचे नाव दिलेले आहे। तर इथे बघा, पश्चिम घाटामध्ये कुमरी नाव आहे, मेघालय म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये झूम म्हणतात स्थलांतरित शेतीला, शिफ्टिंग कल्टिवेशन। त्यानंतर ओरिसामध्ये पोडू म्हणतात आणि मध्य प्रदेशमध्ये पेंडा। तर यावरून आपण बघूया आन्सर काय मिळेल। तर यावरून आपल्याला आन्सर मिळतं आहे 45 2, हे दुसऱ्या क्रमांकाचे आन्सर इथे राईट आहे। त्यानंतर म्हणतात महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता, तर कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे। त्यानंतर म्हणतात महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे का ते बघा। तर यामध्ये जो बरोबर क्रम आहे तो आहे अजंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव। त्यानंतर अजून जोड्याला म्हणतात या प्रश्नामध्ये खनिजामध्ये ऑप्शन काही मिसमॅच होतात, तर हा प्रश्न तुम्ही क्लेम करू शकता। त्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यशाळेच्या प्रदेशात येतो, पश्चिम महाराष्ट्र। त्यानंतर अजून जोड्या लावायच्या आहे, जोड्या लावा जलविद्युत केंद्र आणि कोणत्या जिल्ह्यात आहे त्याबद्दलच्या या जोड्या आहे। पहिलं बघा, ये भिरा हे जलविद्युत केंद्र रायगड या जिल्ह्यात आहे। त्यानंतर वीर हे जलविद्युत केंद्र पुणे या जिल्ह्यात आहे। त्यानंतर भंडारदरा अहमदनगर आणि उजनी सोलापूर। तर यासाठी आपण क्रम बघूया पर्याय उत्तरांचा। इथे ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे। त्यानंतर सोपी क्वेश्चन आहे बघा, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती। सोपी क्वेश्चन, हातामध्ये पेढा ठेवल्यासारखा क्वेश्चन आहे। 11,23,74,333। त्यानंतर हा प्रदेश बघायचा होता, ज्यांना नकाशाचे चांगल्या प्रकारे निरीक्षण करता येते त्यासाठी सोपा प्रश्न, औरंगाबाद विभाग। हे बघा औरंगाबाद आहे। त्यानंतर बघा बीचवर प्रश्न आला होता, पुडण आणि जिल्हे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1। पहिल्यासाठी बघा उभादांडा कुठं येतो आहे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात। त्यानंतर नंदगाव रायगडमध्ये, मार्वे मुंबईमध्ये, सातपाटी ठाण्यात। त्यांचा प्रश्न आहे, सोपी प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे। पहिलंच आन्सर आहे 15°44' उत्तर ते 22°06' उत्तर। त्यानंतर खालीलपैकी कोणती नदी खजदरीतून वाहते, तापी नदी वाहते। त्यानंतर महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती, 750 किलोमीटर। त्यानंतर महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते,
गोदावरी नदी खोरे. त्यानंतर खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? जुन्नर. त्यानंतर हिस्ट्रीचे काही क्वेश्चन बघूया. बघा काय म्हणतात. छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती? या चारही वृत्तपत्रांना त्यांनी मदत केलेली होती. ए बी सी डी. ऑप्शन नंबर चार इथे बरोबर आहे. त्यानंतर बघा, सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मॉल्कन यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना रिकामी जागा यांनी पाठिंबा दिला होता. नाना शंकर शेठ, मुंबईचे शिल्पकार. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने शालोपयोगी पुस्तके लिहिली? काशीनाथ छत्रे, जगन्नाथजी क्रमवंत, हरी केशवजी, कॅप्टन जॉर्ज जर्विस. तर यामध्ये बहुतेक चार राहू शकते, बट डाऊट आहे. कोणाला माहीत असेल तर कृपया त्यांनी कमेंट बॉक्स करावे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावे. त्यानंतर बघा, शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? तर सदाशिवराव बेनाडीकर यांना. त्यानंतर बघा, उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडून आणला होता? बिरसा मुंडा यांनी घडून आणला होता. त्यानंतर 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात कोणते इंग्रज अधिकारी हजर होते? तर हे पहिलंच बरोबर आहे इथे, ॲलन हुम, हेनरी कॉटन व विल्यम वेडरबर्ग. त्यानंतर स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख रिकामी जागा या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. दर्पण. त्यानंतर 1911 कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी रिकामी जागा यांना त्यांचे अध्यक्ष नियुक्त केले होते. भास्करराव जाधव. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती? यापैकी सर्व. त्यानंतर बघा, जोड्या जुळवा म्हणतात, यामध्ये महापुरुष दिलेले आहे आणि त्यांची जन्मस्थळे. तर म गो रांडे, महादेव गोविंद रांडे यांचा जन्म निफाड येथे झाला. गोपाल गणेश आगरकर यांचा जन्म टेंभू येथे झाला. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म जमखंडी येथे झाला. आणि गोपाल हरी देशमुख यांचा जन्म पुणे येथे झाला. तर ऑप्शनमध्ये बघूया कोणतं ऑप्शन मॅच होतं इथे. पहिलंच ऑप्शन मॅच होत आहे. त्यानंतर 37 उत्तर आहे 4. त्यानंतर 1919 भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली? भूपेंद्रनाथ बसू. त्यानंतर काही सायन्सचे क्वेश्चन बघूया. बघा, डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे? तर बघा, ऑप्शन काय आहे, राष्ट्रीय धनुर्वात नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय विषमज्वर नियंत्रण कार्यक्रम, त्यानंतर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, त्यानंतर राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम. तर बघा, यामध्ये आन्सर आहे क्षयरोग, टी बी, ट्युबरक्युलोसिस. यासाठी डॉट्स डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. डॉट्स डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट. त्यानंतर याचं द्विविभाजनासाठी अमीबाला किती जनक पेशीची आवश्यकता असते? तर एक. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 74. अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त रिकामी जागा इलेक्ट्रॉन असू शकतात? तर अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन असू शकतात. 2+6+10 असे 18 जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन असू शकतात. द थर्ड शेल ऑफ ॲन ॲटम कॅन हॅव अ मॅक्झिमम ऑफ 18 इलेक्ट्रॉन्स. तर हे होते काही प्रश्न. अजून काही सर्व प्रश्न आपल्याला मिळाले तर लवकरच तुमच्यासाठी आपण ते इथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू आणि सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. अर्थशास्त्रासाठी व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहे.
तेव्हापर्यंत आमच्या सोबत जुळून राहा. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि समोरच्या सर्व माहितीसाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि यापेक्षा काहीतरी वेगळी उत्तरे तुम्हाला जर वाटत असेल तर कृपया रिप्लाय करा. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच.